नमस्कार मित्रांनो, मी भरत गायकवाड, हम सिकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करणार आहोत आपल्या चॅनलवरती शेतकऱ्यासाठी खास, ऍग्री कॉर्नर. हॅशटॅग ऍग्री कॉर्नर तुम्ही सर्च कराल तर ह्या गोष्टी इथून पुढे प्रत्येक आठवड्यातून 2 व्हिडिओ शेतकऱ्याविषयीच्या लेटेस्ट काय घोषणा झालेल्या आहेत, काय अप्लाय करायचं, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टीचे मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देणार आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओमध्ये आपण आजपर्यंतच्या गोष्टी पाहूया. तर पहिला अपडेट आहे मित्रांनो, मी जून महिन्यामध्ये 3 व्हिडिओ अपलोड केलेले, त्याच्यामध्ये कांदा चाळ, त्याच्यानंतर ट्रॅक्टर आणि बऱ्याचशा अशा NHM HSM या हॉटनेट वेबसाईटवरती ज्यांनी रजिस्ट्रेशन केले त्याला माहिती असेल, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर त्याची यादी ही जाहीर झालेली आहे. ही यादी ही तालुका स्तरावरती आपल्याला लकी ड्रॉ तर्फे आपल्याला सबसिडी मिळणार होती. शेततळे झालं, त्याच्यानंतर पॉली हाऊस झालं, अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या, ट्रॅक्टर झालं. तर या गोष्टीची यादी ही लागलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ऑफिसर नेमण्यात आलेले आहेत, ते त्यांना तुम्ही कॉन्टॅक्टही करू शकता. आणि ही यादी ऑनलाईन नाही आहे, तुम्हाला कृषी अधिकाऱ्याकडे, तालुक्याच्या स्तरावरील कृषी अधिकाऱ्याकडे जाऊन तुमचे नाव त्याच्यामध्ये आहे का नाही हे पाहायचं आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो. तर तुम्हाला जिल्हास्तरीयवरचे जे नंबर्स आहेत ऑफिसरचे ते कसे पाहिजे बघूया आपण. सिंपल तुम्हाला hotnet.gov.in याच्यावरती जायचं आहे. याच्यावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला सिंपल असा इंटरफेस दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला इथे वरती दिसत असेल कॉन्टॅक्ट एनी हेल्प कॉन्टॅक्ट्स, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण आपल्या महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्याचे हे नंबर्स आहेत इथे. याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणचे आहेत, तुम्ही यांना कॉल करून तुम्ही विचारू शकता की तुमच्या फॉर्मचं काय झालेलं आहे, तुमचं जर नाव सिलेक्शन झालं असेल, लकी ड्रॉमध्ये आलेलं असेल मित्रांनो. त्याच्यानंतरचा अपडेट आहे की महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे. जाहीर झालेल्या दुष्काळामध्ये काय दिलं गव्हर्नमेंटने हे बऱ्याचशा मित्रांनी कमेंट केलेलं आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये आता एक नवीन GR आलेला आहे शिक्षण विभागाचा. त्याच्यामध्ये आपल्याला सर्व दुष्काळग्रस्त तालुक्यामधील सर्व विद्यार्थ्यांच्या फीस हे माफ करण्यात आलेल्या आहेत. आणखीनही ह्या हळूहळू बऱ्याचशा घोषणा होणार आहेत मित्रांनो. तर त्याच्यानंतरचा अपडेट आहे, नाबार्डच्या वतीनं तूर खरेदी करण्यात आली होती. ज्या शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली नव्हती आणि त्यांना लाभ मिळाला नव्हता, त्या शेतकऱ्यांना 1,000 रुपये प्रति क्विंटल या दराने सबसिडी, म्हणजे डायरेक्ट अनुदान देण्यात येणार आहे. त्याचसोबत हरभऱ्यालाही 1,000 रुपयेचं अनुदान देण्यात येणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला तुम्ही जर नाबार्डच्या पोर्टलवरती NEML पोर्टलवरती जर तुम्ही अप्लाय केलेला असेल तर हा लाभ तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. तर याच विषयाची पूर्ण माहिती डिटेलमध्ये घेण्यासाठी मी GR खाली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तोही चेक करा मित्रांनो. तर मित्रांनो, आज एवढ्याच गोष्टी होत्या. पुढील भागामध्ये आपण बऱ्याचशा काही अशा गोष्टी घेऊन येणार आहोत. तर हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर, नाही आवडला असेल तर डिसलाईक करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. भेटूया पुढील अशाच नवीन एका व्हिडिओ. ओके, बाय बाय.